जय हिंद जय महाराष्ट्र। आपण आलेलो आहोत जुना गाव चिखली येथे, कुंभारवाडा या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की चिरंजीवजी रूपचंदजी पेंढारकर यांचे चिरंजीव सचिन चरणदासजी पेंढारकर यांना इयत्ता 10वी मध्ये 92% मार्क्स मिळवलेले आहेत। चिखली शहरामधून नव्हेच तर त्यांच्या समाजामधून नव्हेच तर संपूर्ण जिल्ह्यामधून त्यांचं समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं कौतुक होत आहे, त्यांना अभिनंदनाचा शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी होत आहे। जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपण। हे एक आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी आहेत, त्यांचं सेमीमध्ये या ठिकाणी 10व्या वर्गाचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना विविध क्षेत्रामध्ये त्यांनी एक सर्टिफिकेट ट्रॉफ्या या ठिकाणी मिळवलेल्या आहेत। त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण चिखलीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत। चरणदासजी रूपचंदजी पेंढारकर बद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर पारंपरिक व्यवसाय आपल्या मूर्तीच्या माध्यमातून ते करत असतात। अतिशय चिखली शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये त्यांचं एक नाव लौकिक आहे। त्यांच्या मूर्त्या ज्या आहेत, त्यांचे जे साहित्य आहे कलेचं, हे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी जात आहेत आणि या हलाकीच्या परिस्थितीमध्ये या कलेच्या माध्यमातून आपल्या पाल्यांना या ठिकाणी अतिशय चांगलं शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न आहे। त्यांचं शिक्षण सुद्धा या ठिकाणी BA कम्प्लीट या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे। त्यांच्या सौभाग्यावरती ताई रीताताई पेंढारकर सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी 12वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे। त्यांना एक 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे आणि या चिरंजीवगड या ठिकाणी आदर्श विद्यालयामध्ये या त्यांनी 92% मार्क्स मिळून अतिशय समाजामध्ये गौरव म्हणजे अभिनंदनास्पद या ठिकाणी नाव कमवलेलं आहे। आई वडिलांचं नाव कमवलेलं आहे, शाळेचं नाव कमवलेलं आहे। अतिशय आपण या ठिकाणी बघू शकता सर्वक्षण चित्र, ग्राउंड लेवलवर आहोत, त्यांच्या निवासस्थानी आहोत पेंढारकर यांच्या, त्यांनी 92% मार्क्स या ठिकाणी मिळवलेले आहेत। अतिशय 12 बलुतेदार घटकांपैकी हा एक कुंभार समाज या ठिकाणी आहे आणि या कुंभार समाजाने, कुंभार समाजाच्या विद्यार्थ्याने 92% मार्क्स मिळून या ठिकाणी या अख्ख्या महाराष्ट्राच्या 12 बलुतेदार बांधवांना दाखवून दिलेला आहे की शिक्षण ही एक काळाची गरज आहे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही। आपला 12 बलुतेदारांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्याला फाटा देऊन कुठेतरी काहीतरी परिवर्तनाची नांदी या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे असं त्यांच्या वडिलांचं या ठिकाणी मत आहे असं आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत। अतिशय मेहनतदार या ठिकाणी पेंढारकर कुटुंब आहे। आपण जाणून घेऊया त्यांचं या जीवनावर आधारित एक रहस्यमय कथा। सचिन चरणदास पेंढारकर आपण किती वर्गामध्ये या ठिकाणी 10वी सेमीमध्ये होता। आदर्श विद्यालयातून या ठिकाणी म्हणजे तुम्ही 92% मार्क घेऊन मिळवलेले आहे, आपण आई वडिलांना या ठिकाणी आपण मदत करता का? हा, जेव्हा श्रीमंतला गणपती तेव्हा मी मदत करतो। त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा या ठिकाणी सीझन असते, गणपतीचा असो, या ठिकाणी दुर्गादेवीचा असो, आणखी कोणत्याही सणाचं या ठिकाणी सीझन असो, या ठिकाणी हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे, हे त्यांना त्यांचे पाल्ले या ठिकाणी हातभार लावत असत। या ठिकाणी आपण बघू शकता चिरंजीव सचिन पेंढारकर यांनी विविध कलागुणांनी या ठिकाणी त्यांना सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत, एक ट्रॉफीसुद्धा मिळालेली आहे, क्रिकेट वगैरे, हस्तकला, सामान्य ज्ञान परीक्षा असो, क्रीडा क्षेत्रातील परीक्षा असो, या सर्वच विषयासंदर्भातील त्यांनी एक
अतिशय मोलाचं या ठिकाणी शिक्षण घेऊन त्यांच्यासोबतच क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे. हे विद्यार्थी आहेत आदर्श विद्यालय चिखली येथील सचिनजी पेंढारकर. त्यांना 92% मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत. त्यांचं कौतुक करण्यासाठी सर्व समाज बांधव व चिखलीकर या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्व क्षण कुंभार समाजाचे आराध्य दैवत या ठिकाणी गोरोबा काका आपल्याला दिसत आहेत. त्यांनी सुद्धा समाजाला एक चांगला समाज बनवण्याची दिशा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. अतिशय कष्टमय जीवनातून या ठिकाणी त्यांचा प्रवास शिक्षणाकडे होत आहे. शालेय शिक्षणातून विविध परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत. शालेय जीवनामध्ये आदर्श विद्यालयामध्ये ते विद्यार्थी होते. आपण सर्व क्षणाचे आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत जुना गाव कुंभारवाडा या ठिकाणी चिखली या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी पारंपरिक व्यवसायाप्रमाणे या ठिकाणी कुंभार समाजाची व्यक्ती व त्यांचे पाल्य त्यांनी इयत्ता 10वीमध्ये 92% मार्क्स मिळवलेले आहेत. ते आदर्श विद्यालय चिखली येथे या ठिकाणी शिकत होते. समाजातील एक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांनी 92% मार्क्स या ठिकाणी मिळवलेले आहेत. आपण त्यांच्या कौतुक करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत. अतिशय हलाखीची परिस्थिती असताना या ठिकाणी त्यांनी एक मुलांना शिक्षण देऊन एक आदर्श निर्माण करण्याचा यांचा ध्यास आहे. हे सर्व क्षणचित्र बघत आहात आपण केके लाईव्हमध्ये. अतिशय बाळा बलुतेदार पैकी एक कुमार समाजाचा एक पारंपरिक व्यवसाय हे करत आहेत. हे आपण बघू शकता या ठिकाणी पारंपरिक व्यवसायामध्ये या ठिकाणी ते मूर्तिकला करून या ठिकाणी आपल्या पाल्यांना एक आदर्श शिक्षण देत आहेत. आपण चरणदासजी रूपचंदजी पेंढारकर यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. हा त्यांचा मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे. या मूर्तीसोबतच मुलांना या ठिकाणी कष्टमय जीवनातून या ठिकाणी शिक्षण ही एक काळाची गरज निर्माण झालेली आहे असताना या ठिकाणी शिक्षणाकडे आपल्या समाजाने या ठिकाणी वाटचाल करावी असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी आहे. हा त्यांचा एक मूर्तिकलेचा या ठिकाणी व्यवसाय आहेत. हे आपण बसत आहेत या ठिकाणी दिसत आहात. सर्व क्षणचित्र बघत आहात केके लाईव्हमध्ये. मधून आलेला आहे. आमचं माती काम करून आमचं हे मूर्ती कामाचं काम करून तो फर्स्ट आलेला आहे. कुमार समाजामध्ये हा काही ना काही बना याच्याबद्दल मला त्याचं अभिनंदन करा वाटून राहिलं. याच्यासमोर तो काही ना काही बना म्हणून मी त्याला शिक्षणासाठी माझी अपेक्षा आहे.
असं त्यांचं आईचं सुद्धा या ठिकाणी म्हणणं आहे की आपल्या समाजामध्ये पाळणे या ठिकाणी घडले पाहिजेत. कारण की आपलं हे जे त्यांचं जे माती काम आहे, याचं मूर्तीकलेचं जे काम आहे, या कलेच्या माध्यमातून आपण ह्याच कलेमध्ये न राहता आणखी कुठेतरी विविध क्षेत्रामध्ये त्यांनी उंच भरारी घ्यायला पाहिजेत असं त्यांच्या आई वडिलांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आपण सर्व क्षेत्रचित्र बघत आहोत, त्यांच्या निवासस्थानी आहोत. या ठिकाणी क्षेत्रचित्र टिपलेलं आहे. के आईमध्ये